मुंबईसह संपूर्ण राज्यात खरंतर चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होती आहे. डेंग्यूसह चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतीये. नाशिक, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये चिकनगुनियाचे सगळ्यात जास्त रुग्ण आढळून आलेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये राज्यात चिकनगुनियाची रुग्णसंख्या यंदा दुप्पट झाल्याचं लक्षात येत आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत आहेत तर चिकनगुनिया डेंग्यूचा ताप मात्र वाढलाय. नाशिक, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये नागपूर चिकनगुनियाचा फैलाव हा वेगानं होताना दिसतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाल्याचं आता लक्षात येत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. काल रात्री बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे सरस्वती नदीला पूर आला आणि तालुक्यातील उमरी या गावामध्ये पुराचं पाणी शिरलं आणि यामुळे उमरी आणि देवळा या दोन्ही गावांचा संपर्क तुटला. जालन्याच्या परतूर तालुक्यातल्या सृष्टीमध्ये नदीच्या पुलावरून बस उलटली. पुराच्या पाण्यात ही बस उलटली. या बसमध्ये 22 प्रवासी होते आणि त्यांना सगळ्यांना वाचवण्यात यश आलं. पुराच्या पाण्यात बसची उलटताच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र सगळे प्रवासी सध्या सुखरूप आहेत. कसुरा नदीच्या पुलावर ही घटना घडली होती. जालन्यातली एक धक्कादायक घटना म्हणजे सृष्टीमध्येच काल संध्याकाळी एक बाईक स्वार सुद्धा वाहून गेला होता. तो सुद्धा पोहत पोहत सुखरूपपणे बाहेर आला. पण परतूरमधल्या या जीवघेण्या स्पॉटवरून सांभाळून प्रवास करायला हवा. पुराच्या पाण्यामध्ये गाडी घालण्याचं धाडस करणं हे अयोग्यच ठरेल हे या सततच्या घटनांवरून दिसून येतं. बदलत्या हवामानाचा फटका हा कांदा उत्पादकांना बसलेला असतानाच साठवून करून ठेवलेला कांदा आता चोरी केल्याची घटना घडली आहे. येवल्यातील रेंडाळे गावातील कांदा उत्पादक शेतकऱ्याचा साठवून ठेवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी चोरी केलाय. चोरट्यांनी जवळपास 20 ते 22 क्विंटल कांदा चोरला आणि या प्रकरणी सध्या तक्रार दाखल करण्यात आली. कोरोना काळात केलेल्या मदतीबाबत हायकोर्टानं केंद्र सरकारचं कौतुक केलंय. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची सुद्धा हायकोर्टानं स्तुती केली. भारतानं जे केलं ते इतर कुठलाही देश करू शकलेला नाही याची न्यायिक नोंद घेणं आपल्याला आवश्यक असल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.